सोशल प्लेटफॉर्म का जहां एक तरफ फायदा है वहीं उसका नुकसान भी है। अगर बात कोई पोस्ट वायरल की हो जाए तो निश्चित रूप से उसका बुरा असर पड़ता है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बेटे और कल्याण लोकसभा के सांसद श्रीकांत शिंदे को लेकर एक पोस्ट वायरल हो रहा है, जिसमें कहा गया है कि श्रीकांत शिंदे को महिला शिवसैनिकों ने शाखा में जाने से रोका और यही कारण है कि उसके बाद उन दोनों के बीच जमकर तूतू मम्मे की स्थिति आ गई और काफ़ी बड़ा विवाद भी हो गया। बता दें कि सोशल मीडिया पर एक पोस्ट वायरल हो रहा है जिसमें ये बताया गया है कि कल्याण लोकसभा क्षेत्र के सांसद श्रीकांत शिंदे और महिला शिवसैनिक आशा रसाल के बीच कल्याण पूर्व परिसर में शिवसेना शाखा के अंदर जाने को लेकर बकबक हो गई और इसी का पोस्ट किसी ने सोशल मीडिया पर वायरल कर दिया। वहीं इस मामले में कोलसेवाड़ी पुलिस ने आशा रसाल को पूछताछ के बाद मामला दर्ज कर लिया है और जांच की प्रक्रिया भी शुरू कर दी गई है। तो जाहिर है ऐसे पोस्ट से हमें सावधान रहना चाहिए और ये जानकारी ज़रूर लेनी चाहिए कि इसके पीछे का सच क्या है। कल्याण ईश्चा राहणाऱ्या सौ आशा रसाळ यांच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झालेली आहे, त्यामध्ये काल माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी मध्यवर्ती शाखेला भेट दिलेली होती, पूर्ण पोलीस बंदोबस्त तिथे होता आणि त्या अनुषंगाने सौ रसाळ यांनी च्या नावाने एक पोस्ट तिथे व्हायरल झालेली आहे। आता आम्ही सर्व पदाधिकारी आहे आणि रसाळ ज्या आहेत त्यांची आम्ही चौकशी केलेली आहे, तर त्यांनी अशा प्रकारचा कुठलाही प्रकार झालेला नसल्याचं त्यांनी आमच्यासमोर सांगितलेलं आहे आणि ती पोस्टही कोणीही त्यांनी स्वतः व्हायरल केलेली नाही असंही त्यांनी दिलेलं आहे। या संबंधाने आम्ही रितसर कायदेशीर कारवाई करत आहोत। त्यांच्या नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने राजकीय हेतूपोटी गैरसमज पसरावे म्हणून ही पोस्ट व्हायरल केलेली आहे, गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि याच्यामागे नेमकी कोण आहे याचा सखोल तपास करण्यात येईल। धन्यवाद। पोलीस स्टेशनला बोलवले, कारण विचारलं तर म्हणाले तिथं गेल्यानंतर मोठे साहेब सांगतो। मी गेली पोलीस स्टेशनला, त्यातून मला काल जो प्रकार घडला इथे शाखेत, ॲक्च्युली आज जी पोस्ट आपल्या महाराष्ट्रात व्हायरल होते तर त्या संदर्भात त्यांनी सुमोटो अंतर्गत म्हणजे त्यांच्याकडं कोणी तक्रार केली नाही असं ते म्हणत होते, त्या अंतर्गत त्यांना जो अधिकार आहे तर त्यांनी मला एक चौकशीसाठी बोलवलेलं की ही पोस्ट तुम्ही लिहिली। तर पोस्ट तर मी लिहिली नाही आहे, पण जे 200-300 कार्यकर्ते काल म्हणजे सगळी इथं लोकं होती आणि काल थोडा इथं असा प्रकार झाला की आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इथे शाखेत आले, तर त्यांच्यामध्ये आता सध्या घटनाक्रम तुम्हाला सगळं माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, त्या अनुषंगाने मी त्यांना आपुलकीने प्रश्न विचारला की बाबा ही शिवसेना आहे आपली, तर तुम्ही आमच्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या आहात की शिंदे गटाच्या, त्याच्यावरून ते मला म्हणाले की आपली शिवसेना एकच आहे। तर मी म्हटलं की ठीक आहे, शिवसेना एकच आहे तर तुम्ही भूमिका स्पष्ट करा की तुम्ही उद्धव सेनेत आहात का। तर ते मला म्हणाले की तुम्ही आतमध्ये चला, आपण आतमध्ये जाऊन बोलू। आता ह्या पोस्टमध्ये जे फिरत आहे की त्यांची मी कॉलर वगैरे पकडली ते तसं काय झालेलं नाही आहे, ते अजूनही आमचे शिवसेनेचे खासदार आहेत, आमचे नेते आहेत, परंतु मी त्यांना म्हणजे रस्त्या आमच्या शाखेच्या दरवाजामध्ये अडवलं हे मात्र खरं आहे की त्यांना म्हटलं की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा